छोट्या छोट्या गोष्टी त्यावेळी तिच्याकडे सांगत नाही. मी कोणासोबत बोलत पण नाही जास्त, आईला माहितीये. आणि मी कोणाची लावा लावी पण करते. आणि स्वामींची खरंच कृपा आहे, तुम्हाला हा व्हिडिओ बघून कळेल. स्वामी कृपा करा हो. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज आहे आईचा बर्थडे. आई जर इथे आलीस तर कायदेशीर बरं होईल. काय बोलते, आज तुझा बर्थडे वाढदिवस आहे. काय कोण आला का नाही? येतील. आता मुली वगैरे कुठे गेल्या सगळ्या तुझ्या? अरे येतील मुली बाबा. आता बोलले की टाइम झाला, येतच असतील आता. पण तुला काय बोलली होती की बाबा आम्हाला लवकर मुंबईला जायचंय, तर तुम्ही लवकर केक कापा म्हणजे आम्हाला जायला मोकळा. तू घाई केली आम्हाला बरोबर. आता त्यांचा पत्ता नाही, काय बोलायचं तुला? फोन करते फोन बघू दे. त्याआधी मी एक सांगतो. त्याआधी मित्रांनो, मला आता कॉल आला होता थोड्या वेळापूर्वी. तुम्ही हा व्हिडिओ बघा. आणि स्वामींची खरंच कृपा आहे, तुम्हाला हा व्हिडिओ बघून कळेल. संगीतकार मयुरेश रेंगे, मुंबई. अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला शुभेच्छा माझी बहिणी. मी तुमचा ब्लॉगर बघते, खूप छान असतं. थँक्यू. तुमचं स्वामी पाठीशी आहेत. आणि आता स्वामींचा गातोय, गातो आता बघा. हो हो गा. स्वामी कृपा करा, स्वामी दया करा, स्वामी कृपा करा, स्वामी दया करा. स्वामी छान छान श्री स्वामी समर्थन. छान छान एकदम छान गायले जा. श्री स्वामी समर्थन. थँक्यू. जय. आणि तुमचे मी नेहमी ब्लॉग बघत असते. थँक्यू. सगळ्यात मुख्य म्हणजे स्वामींची कृपा आहे. आज तुम्ही मोठ्या ह्याच्यातून बाहेर आला. थँक्यू. बघून खूप बरं वाटलं. आणि थँक्यू. थँक्यू. आयुष्य लागू दे आई. थँक्यू. थँक्यू. अगदी तुमच्यासारखी आमची फॅमिली आहे. जशी माझ्या आईने जसं पाठिंबा दिलाय आम्हाला सगळ्यांना, म्हणतात ना एक संस्कार असतो. बरोबर. आणि मेन संजोग ना बघून इतकं बरं वाटतं नेहमी. प्रतिभा, संजोग, अगदी तुम्ही गुणी आहेत सगळे. थँक्यू. थँक्यू एकदम मनापासून. लवकरात लवकर आपण लवकर भेटूया. भेटूया. हो हो नक्की नक्की नक्की. मी नेहमी न चुकता आवडीने बघत असते तुमचे. हा त्यामुळे अगदी आज पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून. थँक्यू. सगळ्यांना आठवण द्या. ओके ओके. बरं बरं, भेटू आपण परत एकदा बोलू फोनवर. मित्रांचा गोड गोड पापा आशीर्वाद. थँक्यू. 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 असाच आशीर्वाद द्या. हो हो. आहे नेहमीच. हो हो. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. हा संजोग दादा. हो हो. छान हा प्रतिभा, खूप छान वाटत बघून तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. चला एन्जॉय करा. बाय बाय. समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक आमचे दादा आहेत, म्हणजे इंस्टाग्रामवर मेसेज केला होता, नंबर एक्सचेंज केला. आणि तेव्हापासून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये सुखादुखाला मेसेज करतात हर टायमाला. आई कशी आहे, संजू भाऊ तू कसा आहे, प्रतिभा कशी असे, म्हणजे त्यांची फॅमिली आहे. आज त्यांचा अचानकमध्ये व्हॉट्सअपवरती कॉल आला आणि बोलले आम्हाला आईबरोबर बोलायचं आहे. त्याच्यामुळे आईला शुभेच्छा दिल्यात बर्थडेच्या. कसं वाटलं? आईने अजून त्यांना बघितलं नाहीये, आई ओळखत नाही. फक्त मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मी पण कदाचित बघितलं नाही, फक्त कॉन्टॅक्टमध्ये आहे. पण कधीतरी ते मेसेज करतात, त्यांना रिप्लाय करतो. आज त्यांनी आईला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला. बोलला की आईला स्वामींचं गाणं जे आहे ते ऐकवायचं आहे. तर त्यानिमित्ताने त्यांनी आज कॉल केला. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद मयुरेश भाऊ. असाच तुमचा सपोर्ट, तुमचा आशीर्वाद राहू दे. स्वामींचा तर आहेच आशीर्वाद, पण स्वामींची कृपा आहे ज्यांनी तुमच्यासारख्या माणसांना आम्हाला भेट करून दिली. तर चला आईचा बर्थडे आता सेलिब्रेट करूया. म्हणजे बघा कसा हिसाब आहे. अजून बर्थडे सेलिब्रेट नाही झाला, पण त्याआधी स्वामींच्या हिसाबाने एक आमची भेट झाली, आमची म्हणजे बातचीत झाली. तेच ना. तर व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल मित्रांनो.
आता मी तुम्हाला इथे सगळ्यात मोठी ताईने हजेरी लावलेली आहे घाटकोपरवर. काय बोलते आज कसं कळेना गेलं? बाबा बोलली बाबा बोलली बोलली एकदाची नाही तर कधी बोलत नाही. लोकांना असं वाटतं की अरे ताईला बोलता येत नाही वाटत. बोलता मस्त बोलतेस की पण हे चुकीचं गेलं यार. एवढी घाई गेली की माझ्या मुली येणार आहेत मुंबईवरून. अरे आता येतील असं नाही बोलत आहे मी. ते नाही बोलत प्रतिभाला घाई आले 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 काय काय वाग वाग वा 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 वा. हे बघ तुम्ही लोक आलाय एक तर नटापटा करून तुझ्या घरून बरोबर ना. आता तिला घाई करू नको ती तिथे तयारी करते. आम्ही कामात ना आलो आम्ही काम करून आलो ती पण आली. आज तिला ऍक्च्युली सुट्टी होती कल्पाला तर ती आली होती माझ्याकडे दुपारी आईकडे येऊन गेली आणि म्हणत होती बोलली संध्याकाळी इकडनं. अरे तसं नाही पण लवकर यायचं. तू काय बोलली मला की शिल्पाताई मुंबईवरून कल्पाताई मुंबईवरून येते तर लवकर केक कापा आणि लवकर आपल्याला त्यांना घरी पाठवू. मग तूच का उशीर केला मला हे बोलायचं. तयार नको हो आम्ही असंच येऊ. तू काय बोलली की बरोबर 7 वाजता केक कापला पाहिजे असं तू बोलली होती. कुठे 7 वाजले? आता 7:05 आहेत. तुमचीच वाट बघते. अरे करा सांग ना झाली तुझी पण तयारी. ए प्रतिभा झाली काय तयारी इथे? काय घाई करतायत काय लोक तुला? मग हे बघ आले बघ प्रत्येक वेळी. तुम्ही काय बोलले मी 6 वाजता येते आणि आज सावन किती वाजता आलात? मी सकाळी डब्बा द्यायला आलेली तुम्हाला. आलेली नाही डब्बा द्यायला काय चालू होत पण आलेली नाही 10 वाजता. पाव द्यायला नाही आलेली काय? 10 वाजता आलेली मी तुम्हाला भेटायला. मग तेव्हा तुम्ही काम करून आमचे असत काम. मग काम करून या बोलते आम्ही काम करूनच आलो. अरे पण त्यांना पहिलं आतमध्ये बोलव यार किती घाई करताय तुम्ही. नाहीये आता ती आली तर तिला पण ते बोलत नाही तू आतमध्ये ये म्हणून. तसं नाही पण सर्वांना तर चुकून बोलतात तर मी तसं नाही. या आतमध्ये मग आपण बोलूया दरवाज्यावर त्यांचे भांडण. मी झगडा करायला आली तुम्ही काय कल्पना नाही आलं म्हणून का आता तिच्या सोबत बोलणार. पॉइंट आहे पॉइंट आहे. तुला काय वाटतं की आलं म्हणून झगडे करते का? कोणासोबत बोलत पण नाही जास्त आणि मी कोणाची लावा लावी पण करते. आम्ही करतो लावायला. मी बोलले काय? हे बघ शिल्पाताई कोणाच्या घेण्यात येणार नाही. हा पण शिल्पाताई आजचं योग्य तू काय बोलते? तू खरं सांग प्रतिभाचं चुकत असेल तर चुकीचं बोल. कोणाचं चुकते तुला असं वाटतं का कल्पा आली म्हणून?